ब्रिटिशांचा काळ, असंच एक संस्थान, त्याचा असाच एक राजा, तो आजारी, त्याचा अंतकाळ जवळ आलेला, त्याला मूलबाळ नाही। त्याला राजवैद्य आणि राजज्योतिषी यांनी एका वेळी सांगितलं की महाराज निर्वाणीरव करा, आता वारस नाही, आता काय करायचं। त्यावेळची समाजमान्य पद्धत होती की योग्य, सुणसुणीत, हुशार आणि मुख्य म्हणजे घराण्याशी पदर जुळणारा असा एक दत्तक घ्यायचा आणि लहानपणापासून त्याला राज्यकारभाराचं प्रशिक्षण देऊन भविष्य काळामध्ये राजा होण्यासाठी मोठा करायचा। फरमान सुटलं, राज्यभर दवंडी पिटली गेली। त्यावेळच्या नाशिक जिल्ह्यात हे गाव येत होतं, कवळाणे नावाचं गाव। खरोखरच एक घराण्याची शाखा त्या गावात होती, जिरायची शेती, दोन वेळच्या खाण्याची भ्रांत। आणि अचानक बघावतं एक दिवस कलेक्टरची माणसं घरी आली, महाराजांनी बोलवलंय, वडील आणि तीन मुलं होती घरात, त्यांना बोलवलं की तुम्हाला कलेक्टरनी बोलवलंय, ठेवणीतली वस्त्र कशी बशी नेसून हे निघाले। शेजाऱ्या पाजाऱ्याकडनं उधार कपडे घेऊन ते पोरांच्या अंगावर नीट घालून तो बाप कलेक्टरच्या गाडीत बसला, नाशिकला आला। तिथून कलेक्टर त्याला घेऊन गेला संस्थानच्या राजधानीच्या गावी, एकदम थेट राजधानीचं गाव, एकदम ट्रान्सफर सीन, रुंद रस्ते, मोठमोठाले महाल, श्रीमंतीचं ओसंडून वाहनानं दर्शन, मोठ्या कार, डायरेक्ट राजाच्या दरबारात। राजाने एक पाच जणांचं पॅनेल नेमलं होतं, ते राजाचं यूपीएससी, सेनापती, कारभारी, दिवाणजी, प्रधानजी आणि मुनीम, की मुलांची निवड करायची। आणि अशी ठिकठिकाणची काही मुलं आलेली होती, त्यांच्या मुलाखती चालू होत्या, अनेक प्रश्न होते, पण साधारणपणाने पॅनेल हे, कार्यभार कुठून आलास, आई वडिलांमधलं तुला कोण आवडतं, तुझं जेवण झालंय का, विचारल्या जाणाऱ्या सर्व प्रश्नांमध्ये सर्व मुलांना एक समान प्रश्न होता, तो म्हणजे काय रे बाळ इथे कशाला आलास। हा प्रश्न मात्र जे आई वडील आपापल्या मुलाला घेऊन आले होते त्यांनी नीट गेस केला होता, आणि त्यांनी उत्तर सांगून ठेवलेलं होतं, किंवा त्या लहान मुलाच्या वयाला साजेस जे उत्तर असेल असं कोणीतरी द्यायचं, एखादा म्हणायचं की तुम्हाला मी आवडलं तर मला आयुष्यभर दूध खूप मिळणार आहे म्हणून मी इथे आलो, दुसरा कोणीतरी म्हणायचं मला लाडू आवडतात आणि तुम्हाला मी आवडलो तर मला कायम लाडूच्या डोंगरावर बसायला मिळेल। राजा होणे आणि सत्तेच्या जागेवर बसण्याच्या लहान मुलांच्या मनाचे काय व्याख्या असतात लक्षात घ्या बरं का। मग कोणी म्हणायचा की मला सहा घोड्यांनी जोडलेल्या, सोन्या चांदीनी मढवलेल्या बग्गीमध्ये बसायला मिळेल आयुष्यभर म्हणून मी आलो। या कवळाण्याच्या जे शेतकऱ्याच्या घरातली तीन पोरं आली होती त्यातल्या थोरल्या मुलाला, धाकट्या मुलालाही विचारलं गेलं, दीदी बिचकलेलीच होती, एकदम राजाचा दरबार, एकदम हाताच्या कवेमध्ये मावणार नाही एवढे खांब, त्यांना सोन्या चांदीचे पत्रे, हंड्या झुमरं लटकलेली, त्यांच्यामध्ये दिवे लागलेले, त्यांच्यापासून मोत्यांचे घोस लटकत आहेत, आणि हे भव्य राजसिंहासन ते मोकळं ठेवून पाच याचे वर व्यासपीठावर बसलेले, मोठ्या मोठ्या माणसांना सुद्धा छातीत धस्तवी लागतं दृश्य, इथे तर बिचारी लहान मुलं। धाकट्या मुलाला विचारलं काय रे बाळ इथे कशाला लागतो, पळूनच गेला तिथून। थोरल्या मुलाला विचारलं काय रे बाळ इथे कशाला लागतं, आणि खांद्यावरून उत्तर दिलं कोण जणू, कोण जणू, कोण जणू म्हणजे काय माहिती। मधला जो पोरगा होता 11-12 वर्षाचा, त्याला विचारलं काय रे बाळ इथे कशाला आला, त्याने असा डावा पाय पुढे आणि उजवा पाय मागे ठेवून छातीवर हात ठेवून उत्तर दिलं राजा व्हायला आलो। जे पॅनेल होतं त्या पॅनेलनी दुसऱ्या कुठल्याही उमेदवाराचा विचार केला नाही, त्यांनी याच मुलाला राजा म्हणून निवडलं। आज आपण ह्या आपण सगळे या मुलाला बडोद्याचे सुप्रसिद्ध संस्थानिक सयाजी महाराज गायकवाड म्हणून ओळखतो। विशेषतः तरुण मुलामुलींना मी ही गोष्ट कायम सांगत येतो, कारण आम्हाला जीवन पावला पावलाला विचारत असतं काय रे बाळ इथे कशाला आला, या काय रे बाळ इथे कशाला आलास या प्रश्नाला खूप छटा आहेत, अर्थ आहेत। काय रे बाळ इथे कशाला आलास म्हणजे आर्ट्सला कशाला आलास, सायन्सला कशाला आलास, कॉमर्सला कशाला आलास आहे। काय रे बाळ इथे कशाला आलास म्हणजे या कॉलेजला कशाला आलास, पण या प्रश्नाची रेष काय रे बाळ इथे कशाला आलास ही जन्माला कशाला आलास पाशी सुद्धा जाते। आणि आपण बऱ्याच वेळेला हा प्रश्न ऐकल्यानंतर आपण पळून जातो, किंवा आपण म्हणतो मला दूध हवंय म्हणून, मला लाडू हवाय म्हणून, मला सत्तेच्या खुर्चीत बसायचंय म्हणून, मला घोड्यांनी जोडलेल्या सोन्या चांदीनी मढवलेल्या बग्गीत बसायचंय म्हणून, किंवा फारसं खांदेवडून उत्तर देतो कोण जणू। जीवनाच्या नजरेला नजर भिडवून बेरडपणाने उत्तर देणे राजा व्हायला आलो म्हणजे आपण त्यांच्या समान व्हावे। या एका सयाजी महाराजांनी आपल्यातला राजा ओळखला आणि इतरांच्यातला सुद्धा राजा ओळखायला मदत केली। योगी अरविंदांचे गुरु विसाजी भास्कर लेले गायकवाडांच्या दरबारामध्ये होते, भारतामध्ये परतल्यानंतर स्वतः योगी अरविंद सुद्धा गायकवाडांच्या दरबारात होते। कितीही शिकला तरी महार तो महार असं जो आमचा समाज म्हणत होता, अशा एका उत्तुंग उंचीच्या महाराच्या पोराला
गायकवाडांनी शिष्यवृत्ती पण दिली, परदेशात जाऊन शिकायला मदत पण केली, तरीही देशात आल्यावर नोकरी मिळेना म्हणल्यावर आपल्या दरबारात वर्ग एकचा अधिकारी म्हणून बाबासाहेबांना नोकरी दिली. ते गायकवाड लोकमान्यांना मदत केली. ज्याला आपण गायकवाड वाडा ओळखतो तो ह्या गायकवाडांचा. ते वरवर दाखवत असत आपण ब्रिटिशांच्या बाजूचे आहोत, पण आत्न प्रत्यक्ष क्रांतिकार्याला मदत करत असत. आणि आयुष्यभर सयाजी महाराजांच्या बद्दल ब्रिटिशांना संशय होता. 1902 मध्ये भारतातले सगळे संस्थानिक लंडन मध्ये एकत्र झाले होते, आणि त्यावेळच्या राजपुत्राला या सगळ्या संस्थानिकांनी असं गोल अर्ध्यावर उभं राहून एकत्रितपणे मुद्रा केला होता. सयाजी महाराजांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं नाकारलं होतं. 1911 मध्ये कलकत्त्याहून दिल्लीला राजधानी आली, त्यावेळेला सुद्धा नरेश मंडळ म्हणजे संस्थानिकांचं, त्यांनी ह्या ज्या हत्तीवर व्हॉइसरॉय बसणार त्या हत्तीच्या पाठोपाठ त्यांनी चालत यायचं त्याच्याबरोबर, हा प्रोटोकॉल होता. या मिरवणुकीत सुद्धा सयाजी महाराजांनी सामील व्हायचं नाकारलेलं होतं. शाहू महाराजांना मदत केली. आपल्या संस्थानामध्ये शाळा, रस्ते, धरणांच्या पासून ते हे वेदोक्त आणि वेदांवर आधारित मंत्र संस्कारांच्या पासूनची सामाजिक क्रांती, मुलींचं शिक्षण हे तिथे सयाजी महाराजांनी सुरू केलं. राजकोटला शिक्षण शाहू महाराजांचं तिथे झालं. असा एक राजा की जो गरीब शेतकऱ्याच्या घरातून दत्तक गेला, तो माती विसरला नाही, तो शेतकऱ्याची आणि सामान्य बहुजन समाजाची सुखदुःख विसरला नाही. तो राजा झाला पण सत्ता त्याच्या मेंदूमध्ये गेली नाही, त्याला मस्ती चढली नाही. अशा सयाजी महाराजांचं काहीच वेगळं छटा बदललेलं रूप आहे. त्यांची गोष्ट म्हणजे शाहू महाराजांची गोष्ट. एक राजाच कागलच्या जहागिरीतले घाटगे, त्यांचा हा धाकटा मुलगा, आई वडिलांनी ठेवलेलं नाव यशवंत. 10व्या वर्षी दत्तक झाले, शिक्षण झालं, ते परदेशात न जाता राजकोटला झालं. मग 20व्या वर्षी प्रत्यक्ष राज्याभिषेक झाला आणि ते संस्थानिक झाले 1894. त्याचं केसरी मराठ्यांनी स्वागत केलंय. लोकमान्यांनी लिहिलेल्या अग्रलेखामध्ये म्हटलेलं आहे की शिवाजी महाराजांची हिंदुत्व रक्षणाची परंपरा पुढे चालू ठेवण्याचं काम शाहू महाराज करतील असे आम्ही आशा करतो. शाहू महाराजांचे गुरु आहेत एक फ्रेझर नावाचे, यांना ते आयुष्यभर मानत असत. शाहू महाराजांचं जेव्हा बडोद्याचे सरदार खानविलकर यांच्या मुलीशी लग्न झालं, त्यावेळेला या गुरुवर्य फ्रेझर यांनी शाहू महाराजांच्याकडनं शब्द घेतला की तुम्ही आणि तुमच्याहून जास्त म्हणजे मुलगी वयात येणे म्हणजे 18 वर्षाचे होणे, त्यावेळपर्यंत तुम्ही विवाह संबंध तिच्याशी ठेवता कामा नये, हा शब्द द्या. तो शाहू महाराजांनी शब्द दिला, तो शब्द पाळला. पण ब्रिटिश शिक्षणामध्येही संस्कार घेत असताना, शिकत असताना हे अत्याधुनिकतेचे कोणते संस्कार शाहू महाराज घेत होते? संस्थानिक झाल्यानंतरच्या पहिल्या वर्षांच्या मध्ये त्यांनी शाहूपुरी वसवणे, राधानगरीचं काम, धरणांचं काम, विधायक कामांना चालना दिली. असं मानायला जागा आहे की लपून छपून का विना पण क्रांतिकार्याला सुद्धा शाहू महाराज त्या काळात मदत करत असावेत. भारतामध्ये त्यावेळेला 600 जास्ती संस्थानिक होते क्यों, पण माझी रयत ही माझी प्रजाजन आहेत, ही माझी मुलं बाळ आहेत आणि यांच्या हिताचा काही कारभार करू असं म्हणणारे किती होते? बहुधा एका हाताच्या बोटावर मोजता येते. फलटणचे राजे निंबाळकर, औंधचे पंतप्रतिनिधी ज्यांनी आपणहून लोकांना अधिकार दिले, आपल्या संस्थानात लोकशाही आणली, लोकनियुक्त सरकारं आणली. सयाजी महाराज राजपुतान्यातले 1-2 संस्थान असे सांगता येतील, बाकीचे रयतेला लुटत होते. कर वसुलीची जी पद्धत, कायम धारा पद्धत लॉर्ड कॉर्नवॉलिसने आणलेली, त्याचे कॉन्ट्रॅक्ट अनेक या जहागीरदारांनीच घेतलेले होते. नियम हा होता की ब्रिटिश खजिन्यामध्ये अमुक एवढी रक्कम तुझ्या प्रदेशातून आण, ती तू कशी आणतोस, शेतकऱ्याकडनं गोळा करतोस, याच्याशी सत्तेचा फारसा संबंध नाही. म्हणजे भारतातल्या ब्रिटिश सत्तेमध्ये हितसंबंध असलेला एतद्देशीयांचा वर्ग निर्माण झाला, त्यात अनेक जहागीरदार आणि संस्थानिक सामील होते. त्यांना टाचेखाली ठेवण्याची व्यवस्था ब्रिटिश राज्यव्यवस्थेने केलेली होतीच, पण त्यामुळे त्यांना सांभाळून सांभाळून एकदा राहिलं की बाकी प्रजाजनांच्यावर हवं तेवढा अत्याचार करा, आवडलेल्या स्त्रियांना पळवून न्या, लोकांना टाचेखाली चिरडा, शेतकऱ्याची दयना करा, विचारणारं कोणी नव्हतं. आणि एक शाहू महाराज निघाले की जे आपण जन्माला कुठे आलो, कुठल्या घराण्यात होतो, ती गावची गरिबी त्यांना सामान्य जनतेची, शेतकऱ्याची, बहुजन समाजाची, दलित समाजाची, स्त्रीची सुद्धा सुखदुःख कळली, आपल्या सत्तेचा वापर त्यांनी यासाठी केला. पण शाहू महाराजांचं वर्णन हे करता येणं शक्य आहे की राजकीय दृष्ट्या मवाळ पण सामाजिक दृष्ट्या जहाल.
कदाचित सयाजी महाराज आणि लोकमान्य आणि महाराष्ट्रांनी जो एक बौद्धिकवाद पाहिला त्यात या सगळ्यांचं वर्णन शक्य आहे की ते सामाजिक दृष्ट्या मवाळ पण राजकीय दृष्ट्या जहाल, पण शिवाजी महाराज ते शाहू या परंपरेमध्ये शोभेल असा एक रयतेचा राजा ज्यांनी त्या काळाच्या ब्रिटिश सत्तेच्या मर्यादा कदाचित स्वीकारल्या पण सत्तेचा वापर समाज परिवर्तनाच्या अशा चळवळीसाठी केला की आज ते घडून 100 वर्ष होऊन गेलेली असली तरी सामाजिक क्रांतीचा जनक स्वतः असलेला राजा आणि आज संपूर्ण देशामध्ये जी बहुजन समाजाची दलित समाजाची सामाजिक न्याय आणि समता मागणारी चळवळ आहे ती ह्याला गुरुस्थानी ठेवते। पण शाहू महाराजांचं सामाजिक कार्य जर वेदोक्ता पुरतं मर्यादित राहिलं असतं तर कदाचित हे म्हणायला जागा आहे की अंतकरणात कुठेतरी मी म्हणजे उच्च कुलीन आहे, मराठा 96 कोळी मराठा, तुम्हाला कोणतो हक्क नाकारणारा एवढ्या पुरती असेल तर आपण राजर्षी शाहू महाराजांचं नाव घेतलं असतं त्याची काही शाश्वती नाही। मग ते एका जातीपुरतं कदाचित मर्यादित राहिलं असतं, पण या अनुभवाने सामाजिक अन्यायाकडे बघायची दृष्टी दिली आणि शाहू महाराजांना लक्षात आलं की माझ्या राज्याच्या क्षेत्रात राहणारे आता आपण शब्द वापरतो दलित तेव्हाचा शब्द अस्पृश्य यांच्या विकासाचं काय, यांना समान संधी मिळण्याचं काय? म्हणजे वेदोक्तांनी जी मानसिक जाणीव निर्माण केली राजर्षी शाहू महाराजांच्या मनात तिने सर्व समाजाला घेरलं वेगळं एकत्मतेचा संदेश दिला आणि मग 26 जुलै 1902 या तारखेला शाहू महाराजांनी आपल्या संस्थानाच्या क्षेत्रात 2 प्रकारचे एकाच वेळी आदेश काढले। तो राखीव जागांच्या अंमलबजावणीचं पहिलं पाऊल आहे। एक आदेश होता कोल्हापूर संस्थानच्या क्षेत्रामध्ये त्यावेळी जी पोलीस पाटलांची पदं रिकामी होती ती योगायोग आहे की ती नेमकी 30% रिकामी होती। शाहू महाराजांनी या आदेशान्वये 26 जुलै 1902 आदेश की आता जी रिकामी आहे ती सर्व 30% पदं गावागावातल्या अस्पृश्य जमातीतल्यांनाच देण्यात यावी आणि यापुढे हेच प्रमाण ठेवलं जावं असा एक आदेश। आणि त्या आदेशाचाच भाग आहे दुसरा, तो म्हणजे यापुढे जी सरकारी पद म्हणजे संस्थांच्या क्षेत्रातली सर्व रिकामी होतील यातली 50% पद ही अस्पृश्यांसाठी राखीव ठेवावी। शाहू महाराजांना त्याच वेळी लक्षात आलेलं आहे की अशी नुसती पदं राखीव ठेवल्याने केवळ विकास होईल असं नव्हे तर मूळ विकास आहे, शिक्षणाने प्रश्न मिटणार आहे। त्यांनी संस्थानभर शाळा काढल्या, गावागावातल्या अस्पृश्य मुलांना शाळेत येता येईल व्यवस्था केली। पहिल्यांदा शाहू महाराजांनी शाळा आणि हॉस्टेल्स बोर्डिंग ही जातीनिहाय काढली, पण त्यांना लवकरच लक्षात आलं की जातीनिहाय शाळा आणि बोर्डिंग ठेवण्याने सुद्धा एकात्मता निर्माण होणार नाही, म्हणून त्यांनी संस्थांच्या क्षेत्रात आदेश काढला की समान शाळेतच सगळे विद्यार्थी शिकतील आणि नंतर क्रमाक्रमाने एका बोर्डिंग मध्ये बरोबर राहतील, रोटी व्यवहार होणार असेल तर बेटी व्यवहार नंतर होऊ द्या पण आधी रोटी व्यवहार, एकत्र बसतील एकत्र जेवतील हा आदेश काढला। 26 जुलै 1902 आदेशातच शाहू महाराजांनी म्हणलेलं आहे की सरकारी नोकऱ्यांमध्ये ज्या राखीव जागा आहेत या फक्त प्रवेशाच्या वेळी आहेत, पदोन्नती मात्र गुणवत्तेवर ठरेल। शाहू महाराजांचे ब्राह्मण जातीतले सुद्धा मित्र होते बरं का, सहयोगी होते, मित्र होते, शाहू महाराजांचं मार्गदर्शन घेत असत। हा जो आदेश आहे हा आदेश ज्याच्या सहीने निघाला त्याचं नाव आहे नागोजी भिडे। सांगलीचे एक वकील अभ्यंकर ते कोल्हापूरमध्ये आले आणि त्यांनी शाहू महाराजांना आव्हान दिलं किंवा नाराजी व्यक्त केली की तुम्ही हे जे राखीव जागा ठेवल्यात हे ठीक आहे राखीव विकासासाठी ठेवावी बरोबरच आहे, पण तुम्ही राखीव जागांना जो आधार जात हा मानलाय हा चुकीचा आहे, तुम्ही आर्थिक स्थिती हा मानायला पाहिजे, तुम्ही आरक्षण जातीवर देऊ नका आर्थिक स्थितीवर द्या आणि तर विकासाची सर्वांना संधी। अभ्यंकर वकील म्हणाले की काहो ब्राह्मणांच्या मध्ये गरीब नाहीत का, मग त्या गरिबांना संधी नाही का, मग तुम्ही हे जातीवर का ठेवताय? तर हा जो पुढचा प्रसंग सांगितला जातो तो इतका अर्थपूर्ण आहे, आजही 101 वर्ष होऊन गेली तरी मला वाटत राहतं की जे मूळ धोरण शाहू महाराज म्हणत होते ते किती शहाणपणाचं होतं, मधल्या 101 वर्षात ते जर नीट केलं असतं तर आज या भाषणाची गरजही पडली नसती, आपण एका विकासाच्या पुढच्या टप्प्यामध्ये प्रवेश केलेला असता। शाहू महाराज अभ्यंकर वकिलांना घेऊन गेले अश्वशाळेमध्ये, एकाहून एक सजवलेले, शाहू महाराजांना घोड्यांचा शौक होता तिथे घोडे होते, मध्ये त्यांनी घोड्यांसाठीचा चारा टाकला आणि घोड्यांना मोकळं सोडलं। ते मोकळं सोडल्या सोडल्या जे बलदंड घोडे होते छान तयार झालेले ते पटकन मध्ये आले आणि त्यांनी सगळा चारा पचकला, त्यामुळे जे बलदंड नव्हते दुबळे होते ते घोडे मागत राहिले, त्यांना खायला मिळालं नाही। मग शाहू महाराजांनी फक्त अभ्यंकर वकिलांकडे बघितलं, अभ्यंकर वकील म्हणले तुम्हाला काय म्हणायचं मला समजलेलं आहे,
खऱ्या दुबळ्यांच्यासाठी, ज्यांना आजपर्यंत विकासाची संधी समाज आणि संस्कृतीने नाकारली, त्यांच्यासाठी राखीव जागा असाव्या. पण त्या राखीव जागा मग सरकारी नोकऱ्यांमध्ये फक्त प्रवेशाच्या वेळी. आज 101 वर्षांनंतर चर्चा चालू आहे, त्याचं नाव आहे रिझर्वेशन ऍट एंट्री पॉइंट, प्रमोशन टू बी मेरिट बेस्ड. ती विकासाची संधी म्हणून मिळाली. आता पदोन्नती जी मिळवायची तुझ्या गुणवत्तेवर मिळव, तिच्या गुणवत्तेवर तडजोड नाही. आज 101 वर्षांनंतर प्रश्न चालू आहे की आरक्षणांच्या साठी आर्थिक पाया मानला जावा का, ज्या जातीत जन्माला आला, ज्या मागासवर्गीय जाती जमाती हा पाया मानावा. आता 101 वर्षांनंतर तर कोणाच्या तरी अगाध बुद्धिमत्तेतून निघतं की सवर्णांसाठी सुद्धा राखीव जागा ठेवा. त्यामागे अर्थात राजकारण हे तर उघड आहे. पण जे सूज्ञ धोरण या 26 जुलै 1902 च्या आदेशात शाहू महाराजांनी ठेवलेलं होतं तेच जर अंमलात आलं असतं तर आज देशाचं संपूर्ण चित्र वेगळं दिसलं असतं. शाहू महाराजांच्या नजरेची विलक्षण दूरदृष्टी म्हणावी लागेल, कारण तेव्हा 1902 साली निर्णय घ्यायला दुसरा कोणताही समाजासमोर आधार नव्हता, इतिहासाचं पूर्वानुमान नव्हतं. हे मूल चिंतनातून निर्माण झालेलं आहे, कारण पुढे जी वाटचाल झाली तिला मग इतिहासाचे आधार तयार झाले. तो अत्यंत दुःखद आधार म्हणजे 1908-09 सालचे मॉर्ले मिंटो सुधारणा. संपूर्ण देशामधली सामाजिक न्याय आणि समतेसाठी लढणारी जी चळवळ आहे, हिनी 5 गुरु आपल्या डोळ्यासमोर ठेवले. या 5 एक आहे तमिळनाडूतले पेरियार रामास्वामी नायकर. पेरियार रामास्वामी नायकर हे कट्टर आर्यांचे शत्रू, हे द्रविडांची अस्मिता वेगळी आहे म्हणणारे. चातुर्वर्ण्य म्हणजे आर्यांनी आमच्यावर लादलेली संस्था आहे, आणि इथला जो बहुजन समाज आहे त्याची आम्हाला चळवळ उभी करायची आहे. म्हणून ते वेदांचे शत्रू, उपनिषदांचे शत्रू, रामायण महाभारतांचे शत्रू. त्यांच्या दृष्टीने राम हाही आर्य आक्रमणाचं प्रतीक, रावण हा म्हणजे द्रविड अस्मितेचं प्रतीक. आमच्या देशाच्या जातीनिष्ठ अन्वयार्थ लावण्यामध्ये लोक कुठे कुठे टोकाला जातात. परशुरामाने 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली. माझ्या मनातला कॉमन सेन्स प्रश्न आहे की निक्षत्रिय 21 वेळा कशी करता येईल. एकदा झाली निक्षत्रिय तर पुन्हा दुसऱ्या तिसऱ्या वेळेला, म्हणजे माझ्या वडिलांनी आयुष्यामध्ये 4 वेळा आमरण उपोषण केलेलं आहे असं म्हणण्यासारखं. किंवा आमच्या घराण्याची सुसंस्कृत परंपरा किती महान आहे, माझे वडील ब्रह्मचारी होते, माझे आजोबा ब्रह्मचारी होते, माझे पणजोबा ब्रह्मचारी होते असं म्हणण्यासारखं. पण आमच्या परंपरेचा जातीनिष्ठ अन्वयार्थ लावणारे म्हणतात की परशुरामाने पृथ्वी निक्षत्रिय करणे हे ब्राह्मण आणि क्षत्रियांच्या मधल्या वादाचं लक्षण आहे. हातामध्ये परशु म्हणजे शस्त्र उचलून परशुराम क्षत्रियाचं कर्तव्य स्वीकारतो. जेव्हा वर्ण जाती व्यवस्था पक्की व्हायची होती, लवचिकता होती, तथाकथित नाव आहेत अनुलोम आणि प्रतिलोम विवाह, पण म्हणजे आता आजच्या वर्तमान काळाच्या भाषेत आंतरजातीय विवाह, हे होत असत, याला शास्त्र संमती होती. विवाहांचे सुद्धा अधिकृत 4 प्रकार आणि अनधिकृत सुद्धा 4 प्रकार असे 8 प्रकार वेदांच्या परंपरांच्या मध्ये सांगण्यात आलेले आहेत. जाती व्यवस्था ही श्रम विभागणी होती का? मग त्या श्रम विभागणीमध्ये समतेचं म्हणजे श्रमाच्या प्रतिष्ठेचं तत्व होतं का? वर्ण व्यवस्थेचं जाती व्यवस्थेत रुपांतर कधी झालं? वर्ण या शब्दाला 2 अर्थ आहेत. एक अर्थ आहे वर्ण म्हणजे रंग. म्हणून सिद्धांत हा आहे की आक्रमण करणारे आर्य ते गोरे होते, ते नाकीडोळी नीटस धारदार नाक गोरे पान वगैरे वगैरे. जे एतद्देशीय पूर्वीचे स्थानिक ते वर्णाने काळे होते. पण हे वेगळं कळत राहावं म्हणून आर्यांनी ही व्यवस्था निर्माण केली आणि इतर देशांना चिरडल्यानंतर पूर्वीचे शूद्राती शूद्र म्हणजे हे सगळे मूळचे द्रविड असं एक अन्वयार्थ पेरियार रामास्वामी नायकर लावत असत. पण संस्कृत मधला वर्ण हा जो शब्द आहे हा ज्या धातूपासून आहे त्याचा मूळ अर्थ आहे निवडणे. म्हणजे निवडायला मान्यता होती का? की तुम्ही जो व्यवसाय निवडाल त्या वर्ण तुमचा वर्ण ठरेल, आपल्याला माहित नाही. एवढं निश्चित की याचा जाती व्यवस्था म्हणजे ती जन्मावर आधारित आहे, केवळ व्यवसायावर नाहीये. आणि तू जन्मानी अमुक तुझे वडील ज्या जातीचे त्या जातीचा तू बाकी आयुष्यात तू काही कर, आणि सबब त्या जातीवरनं तुझं समाजातलं स्थान आणि तुला मिळणाऱ्या ज्या संधी त्या ठरणार, ज्याचं संहिताकरण हे मनुस्मृतीमध्ये करण्यात आलं. हे सगळं पतन केव्हा झालं आपल्याला माहित नाही, आणि काळानी ते निश्चितपणाने काही सांगता येणं हे सुद्धा अवघड आहे. पण संपूर्ण इतिहासाचा जातीनिष्ठ अन्वयार्थ लावत सुद्धा रामास्वामी नायकर म्हणत असत की हा आर्य द्रविड संघर्ष आहे. राम आणि रावणातला हा आर्य द्रविड संघर्ष काही अभ्यास तर करावा माणसाने. कथा पुराण मायथॉलॉजी त्याचे इतिहासाशी असलेलं नातं आणि या सगळ्यांचा जातीनिष्ठार्थ
कोणी म्हणतं राम आणि रावणाचा संघर्ष म्हणजे क्षत्रिय आणि ब्राह्मणांच्या मधला सत्तेसाठी असलेला संघर्ष आहे. म्हणून दक्षिणेमध्ये रामास्वामी नायकरांनी पद्धत चालू केली की तुम्ही उत्तरेला रामलीलेच्या वेळी रावणाचा पुतळा जाळताना दक्षिणेला रावण लीला होते व्हायची. आणि आता अगदीच त्यांच्या कार्यातून निर्माण झालेली जी राजकीय चळवळ आहे डीएमके आणि एआयएडीएमके, त्यातल्या एआयएडीएमकेनी राजकीय दृष्ट्या तरी हा द्रविड म्हणून आम्ही वेगळे आमचं राष्ट्र वेगळं वगैरे हे सगळं सोडून दिलेलं आहे. काही प्रमाणात डीएमके पाशी ते असेल, त्यातून हिंदीचा विरोधही जन्माला आला कारण हिंदी म्हणजे उत्तर भारताची आर्य संस्कृतोद्भव भाषा म्हणून आमची शत्रू. पण दलित बहुजन समाजाच्या चळवळीचा एक गुरु असतो पेरियार रामास्वामी नायकर, त्यांची जस्टिस पार्टी म्हणून स्थापन झाली. पुढे द्रविड अस्मितेच्या संघटनेसाठी द्रविड कझगम, द्रविड कझगम म्हणजे द्रविड एकात्मता, त्याचा पुढे राजकीय पक्ष झाला द्रविड मुन्नेत्र कझगम म्हणजे द्रविड अस्मितेची एकात्मता, त्यांचा राजकीय पक्ष. अण्णादुराई होते तो वरतो एक होता, त्यांच्या मागे तो फुटला. अण्णादुराई पण चित्रपटांचे स्क्रिप्ट रायटर होते, पण शहाणा माणूस म्हणला पाहिजे कारण 1962 चीनच्या आक्रमणानंतर अण्णादुराईंच्या लक्षात आलं की तमिळ भाषिक आणि आपण ज्यांना द्रविड म्हणतो यांचे आधीचा डीएमके वेगळं राष्ट्र व्हावा अशी मागणी करत असला तरी त्यांच्या हितसंबंध सुद्धा भारताच्या राज्यघटनेच्या चौकटीतच सांभाळले जातील. म्हणून द्रविड स्थान वेगळं भारतापासून, आम्ही भारतीय नाही ही मागणी 1964 पासून द्रविड मुन्नेत्र कझगमने सोडून दिली. अण्णादुराईंच्या मागे पक्ष फुटला, तो एक झाला एमजीआर जे होते अभिनेते एमजी रामचंद्रन, आणि दुसरा झाला करुणानिधी, ते होते स्क्रिप्ट रायटर. करुणानिधींची अपेक्षा होती की राजकीय जीवनातही मी जे लिहितो तेच स्क्रिप्ट एमजीआरने म्हणावं. एमजीआरची अपेक्षा होती की पडद्यावर तू लिहितोस ते मी बोलीन ती गोष्ट वेगळी आहे, प्रत्यक्ष जीवनामध्ये मी सांग मला जे हवंय ते तू लिहून दे. पक्ष फुटला डीएमके एआयएडीएमके. पण आता डीएमके एआयएडीएमकेचं जे सामाजिक आणि राजकीय तत्वज्ञान आहे हे निश्चितपणाने जाती विद्वेष, जाती भेद, तथाकथित द्रविड अस्मिता या सगळ्यावर आधारित नाही पण दलित आणि बहुजन समाजाची अस्मिता याला निश्चित स्थान देणार अशी ती चळवळ. ती सुरू झाली पेरियार रामास्वामी नायकर यांच्यापाशी म्हणून ते एक गुरु. दुसरे केरळ मधला त्यावेळेचा 20व्या शतकाच्या दुसरं तिसरं दशक, यावेळेचा मागासवर्गीय समजला गेलेला समाज एळवा, इंग्लिश लोकांना ळचे वगैरे उच्चार करता येत नाही, ते स्पेलिंग ई झेड डब्ल्यू ए करतात. एळवा समाजाचा आध्यात्मिक गुरु, त्यांचं नाव नारायण गुरु. नारायण गुरूंनी मंदिर प्रवेशाची चळवळ केली, पण नारायण गुरूंना त्रावणकोर कोचीन संस्थानचा राजा आणि त्यांचा एरवी शहाणा असलेला एक दिवाणजी, त्याचं नाव सीपी रामास्वामी अय्यर, अय्यर म्हणजे ब्राह्मण. स्वातंत्र्याच्या वेळेला सीपी रामास्वामी अय्यरनी अशी भूमिका घेतली की त्रावणकोर कोचीन संस्थान हे वेगळं राष्ट्र आहे, आम्हाला भारतात यायचं नाही. आज कानांना ऐकायला आश्चर्य वाटेल बरं का, पण अशी त्यावेळेला त्यांनी भूमिका घेतली होती. पण संस्थानचा राजा आणि सीपी रामास्वामी नायकर यांची सामाजिक राजकीय संस्थानांच्या अंतर्गत धोरण ही पुरोगामी होती, प्रगतिशील होती. नारायण गुरु यांनी समाजात आध्यात्मिक मार्गाने आणि त्रावणकोर कोचीन संस्थानचा राजा आणि सीपी रामास्वामी नायकर यांनी राजकीय प्रशासकीय क्षेत्रात मिळून केरळमध्ये प्राथमिक शिक्षण, स्त्रियांचं शिक्षण, सामाजिक समता, आज केरळ हे सर्वात साक्षर राज्य, प्रगतिशील राज्य, जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये केरळी समाजाने प्रगती केलेली आहे. आता केरळ केरळ पुरता मर्यादित राहिलेला नाही, तो जगभर जातो आणि जग जिंकतो, आणि जातो तिथे केवळ मल्याळम भाषा, दक्षिण भारतीय पदार्थ नव्हे, खांद्यावर भारतीय संस्कृतीची पताका घेऊनच जातो. या सर्वाची पायाभरणी त्या काळात झाली. त्याचे आध्यात्मिक गुरु, मागासवर्गीय समजल्या जाणाऱ्या एळवा समाजाचे नेते नारायण गुरु. गुरुवायूरचं जे मंदिर केरळमधलं, त्याच्या प्रवेशासाठी नारायण गुरूंनी चळवळ केली, पण त्यावेळच्या सवर्ण उच्चवर्णीय ब्राह्मण समाजाने विरोध केला. नारायण गुरु काय म्हणाले, नारायण गुरु म्हणाले आपण आपली मंदिरं स्थापन करू आणि त्यामध्ये सर्वांना प्रवेश देऊ. केरळभर नारायण गुरूंनी मंदिरं स्थापन केली, शाळा स्थापन केल्या, कॉलेजेस स्थापन केल्या आणि ज्ञानाचे दरवाजे सर्वांच्यासाठी उघडे केले. ते दलित आणि बहुजन समाजाच्या चळवळीचे दुसरे गुरु. उरलेले तिन्ही मराठी आहेत, महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर. भारतभर प्रवास करताना एक मराठी माणूस म्हणून जिथे जिथे मी पुतळे पाहतो, चेन्नई असो, कन्याकुमारी असो, नाहीतर श्रीनगर आणि गुजरात पासून कोहिमापर्यंत असो, ठिकठिकाणी यांचे पुतळे अथवा त्यांची दिलेली नावं, स्कॉलरशिप, जिल्ह्यांना वगैरे दिलेली नावं, माझं मराठी ऊर भरून येतं. पाचातले तीन गुरु, पण आम्ही शिकलो का?
यातला हा शाहू राजा जो जन्माला आला कागलच्या घाटग्यांच्या जहागिरीतच दत्तक गेला राजा म्हणून, पण त्यांनी राज्यपद हे जनतेच्या हितासाठी वापरलं म्हणून शिवाजीच्या परंपरेतला पंचायतन आहे, दलित बहुजन चळवळीचं हे पंचायतन आहे। शिवाजी महाराजांची परंपरा जणू आम्हीच विसरलेलो होतो। उत्तर पेशवाईच्या काळामध्ये महाराष्ट्र शिवाजी महाराजांना विसरलेला होता। उत्तर पेशवाईच्या काळात शिवाजी महाराजांचं पहिलं चरित्र कोणी दिलं, तो आहे ईस्ट इंडिया कंपनीचा एक ब्रिटिश ऑफिसर, त्याचं नाव डेनिस किंकेड। त्यांनी महाराजांचं जे चरित्र लिहिलं त्याचं नाव आहे शिवाजी द ग्रेट। केम्ब्रिज मधले शिकलेल्या पंडित जवाहरलाल नेहरूंनी अहमदनगरच्या तुरुंगात राहत असताना क्लास वनची राजबंदी म्हणून, त्यामुळे दौदशाही ताक सगळं मिळत होतं, त्याच्या आधारे भारताच्या इतिहासाचा अन्वयार्थ लावणारा जो ग्रंथ लिहिला डिस्कवरी ऑफ इंडिया, त्याच्यामध्ये शिवाजी होता एक लुटारू, चोर, दरोडेखोर। आणि गझनीचा महम्मद होता एक रसिक आणि दिलदार असा राजा। पुढे 1955 नंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी राहिली आणि पंडितजींच्या हस्ते प्रतापगडावरचा शिवाजीच्या पुतळ्याचं उद्घाटन व्हायचं होतं। संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या सगळ्या नेत्यांनी पंडितजींच्या गाडीपुढे लोटांगण घालायचं ठरवलं। यशवंतराव चव्हाणांनी पंडितजींना समजावून सांगितलं। त्यानंतरच्या डिस्कवरी ऑफ इंडियातल्या शिवाजीबद्दलच्या वाक्यांमध्ये बदल होतो, तो झाला नसता तर काँग्रेसची सीटं टिकली नसती महाराष्ट्रातली। पण डेनिस किंकेड लागला आम्हाला सांगायला शिवाजी द ग्रेट। संपूर्ण मराठ्यांचा एकत्रित समग्र इतिहास लिहिणारा, पहिल्यांदा लिहिणारा हे ईस्ट इंडिया कंपनीचा ऑफिसर आले ग्रँड डफ, सातारच्या दरबारात होता। त्याला अर्धशिशीचा त्रास होता, निद्रानाश जडला आणि झोप येईना तर काय करावं, अजून एडिसन झालेला नव्हता म्हणून तो कंदिलाच्या प्रकाशामध्ये डोक्यावर असं ओलं फडकं थापून अर्धशिशी सांभाळत तो मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास करत बसला। मराठा दप्तर, पेशवा दप्तर, आर्काईव्ह जे पुण्यात आहे, कोल्हापूरमध्ये आहे, मुंबईत आहे, औरंगाबादमध्ये, त्या कागदपत्रांचा अजूनपर्यंत आपण सुद्धा अजूनही अभ्यास केलेला नाही। ग्रँड डफनी तो करून हिस्ट्री ऑफ मराठा लिहिलं, समग्र मराठ्यांचा इतिहास एकत्रित लिहिलेला। दुसरा एकमेव इतिहासकार ते म्हणजे रियासतकार गोस्त सरदेसाई, ते बडोद्याला सयाजी महाराजांच्या दरबारात होते। त्यांनी सांगितलं म्हणून लिहिलं, अन्यथा संपूर्ण मराठ्यांचा समग्र इतिहास एकत्र लिहिलाय असं दुसरं उदाहरणच नाही। दक्षिण भारताचा इतिहास एकत्रित लिहायला आम्हाला लागला कर्नल विल्क्स, ईस्ट इंडिया कंपनीचा ऑफिसर। हम्पी, विजयनगर या भागामध्ये ब्रिटिश ऑफिसर राज्यकारभार करत होता, तो इतर देशांची स्थानिकांच्या संस्कृतीचा अभ्यास करत होता। तो त्यांचा धर्म काय, त्यांचा वेश काय, त्यांचं राहणी काय, त्याला असं दिसलं की पौर्णिमेच्या रात्री काही लोक इथल्या जवळच्या जंगलामध्ये जातात। तो गेला तर एक पडझड झालेलं नरसिंहाचं मंदिर होतं, पण त्या जंगलामध्ये जाताना सुद्धा या अधिकाऱ्याला दिसलं की अनेक अवशेष आहेत आणि या मंदिराचं आर्किटेक्चर, त्यातली शिल्पकला ही असामान्य आहे। त्यांनी अभ्यासाला सुरुवात केली, त्याला सांगितलेलं नव्हतं की अभ्यास कर तर तुझा कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट चांगला लिहिला जाईल, तर तुला ऍडव्हान्स इन्क्रीमेंट देऊ किंवा दोन प्रमोशन देऊ। तो प्रशासकीय अधिकारी होता, पण चिंतन होतं त्याचं की मला हा देश, त्याची संस्कृती कळली पाहिजे तर मला या देशावर प्रशासन करता येईल। त्याच्या अभ्यासातून शोध लागला विजयनगर हिंदू साम्राज्याच्या इतिहासात, आम्ही विसरलेलो होतो। या अधिकाऱ्याचं नाव रॉबर्ट सिवेल, त्यांनी जे पुस्तक लिहिलं विजयनगरच्या साम्राज्यावरचं त्याचं नावच आहे हिस्ट्री ऑफ अ फॉरगॉटन एम्पायर। राजपुताण्याचा इतिहास, गौरवशाली इतिहास, पण तो आधुनिक इतिहासाची अवजार साधनं वापरून लिहिणारा पुन्हा ईस्ट इंडिया कंपनीचा ऑफिसर आहे, त्याचं नाव कर्नल टॉड। त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं नाव आहे एनल्स ऑफ राजस्थान। हे सावरकर नाही बरं का, एनल्स म्हणजे सोनेरी पाने, राजस्थानच्या इतिहासाची सोनेरी पाने। मध्य भारताचा इतिहास लिहिला ईस्ट इंडिया कंपनीचा ऑफिसर मालकम। मालकम कोण, ज्याचा यशवंतराव होळकरांनी सपाटून आणि पुन्हा पुन्हा पराभव केला होता, तो मालकम। मध्य भारताचा इतिहास त्यांनी लिहिला। संस्कृत भाषेचा आधुनिक काळामधला अभ्यास चालू करायला लागला विल्यम जोन्स 1776 ते 1786 काळात, एशियाटिक सोसायटी त्यांनीच आपण, तो एक जज होता कोर्टामध्ये बंगालमध्ये, समोर जी माणसं येत असतात त्यांचं ऐकलं, त्याला लक्षात आलं की अरे हे जी भाषा बोलतायत हे अनेक शब्द हे ग्रीक रोमन आणि जे आधुनिक युरोपीय भाषा आहेत त्याच्याशी सुसंगत आहेत, तर मग जरा भाषाशास्त्राचा आपण अभ्यास चालू करू म्हणून त्यांनी संस्कृतच्या अभ्यासाला त्यांनी चालना दिली। शिखांचा इतिहास सगळा एकत्रितपणे लिहिण्याला पहिला ऑफिसर आहे अलेक्झांडर ग्रँट। आम्हाला इतिहास विसरायची सवय लागली, आम्ही भूतकाळाचा फक्त गौरव तरी करतो म्हणून तो खोटा, दांभिक आणि अहंकारी असतो, तो अभ्यासाच्या आधारे नसतो,
किंवा आम्ही इतिहास विसरतो तरी. दोज हू फॉरगॉट देअर हिस्ट्री आर कंडेम्ड टू रिपीट द मिस्टेक्स, असं एक वाक्य. दुसरं वाक्य पण आहे, व्हॉट वी लर्न फ्रॉम हिस्ट्री इज दॅट वी डोंट लर्न एनिथिंग फ्रॉम हिस्ट्री. आमच्याकडे कविता झाल्या, पूर्वदिव्य भव्य जयांचे रम्यतयांचा भावी काळ. आम्ही आमचं पूर्वदिव्यही विसरतो, खरं विसरतो, त्याचा शास्त्रीय वस्तुनिष्ठ भावनारहित म्हणून खरा प्रेरणादायी अभ्यास विसरतो. नुसते पवाडे, नुसत्या मूर्ती, हार फुलं गुच्छ त्यांच्या नावाने अभ्यासानं विचार विसरतो, अभ्यास विसरतो, चिकित्सा विसरतो, त्यातून वर्तमान काळात जे शिकायचं ते विसरतो. शिवाजी महाराजांनी एवढं शिकवलं, आम्ही विसरलो. पुन्हा या फसफसून येणारे जातीपातींचे मतभेद. आपण म्हणलं की औरंगजेबाला या महाराष्ट्रानेच इथे गाडला. औरंगजेबाचा मृत्यू झाला तेव्हा औरंगजेबाचा एक मुलगा फर्रुख सिंह बुरहानपूरच्या मुक्कामावर होता. वारसा हक्काच्या लढाईसाठी त्याला आता निघायचं होतं दिल्लीकडे. पण त्याला प्रश्न पडला की या मराठ्यांचं काय करू, कारण 27 वर्ष औरंगजेब इथे लढला पण मुघलांचा पराभव झाला, खजिना रिता झाला, मुघलांमध्ये फाटाफूट, निराशा, नाही जिंकू शकत आपण. आणि मराठी त्यांच्या नाकावर तिथून फायथा उरावर नाचलेच. म्हणजे फर्रुख सिंहला वाटलं की मी जर मराठ्यांचा बंदोबस्त न करताच गेलो दिल्लीला तर दिल्लीला माझ्या आधी बहुधा मराठेच पोचतील, आता काय करू. फर्रुख सिंहच्या दरबारातल्या कोणीतरी शहाण्या माणसांनी त्याला सांगितलं की तुझ्या कैदेमध्ये हा मराठ्यांचा युवराज शाहू आणि त्याची आई महाराणी येसुबाई, ज्या वेळेला रायगड पडला म्हणजे फंद फितुरीनीच पडला, 7-8 वर्ष वेढा चालवला तरी रायगड शरण जाईना असा अजिंक्य किल्ला, पण त्याचा किल्लेदार सूर्याजी पिसाळ, त्याला मुकर्रब खान वेढा टाकून बसला होता, त्यांनी संदेश पाठवला की तुला वचन देतो मला चोरवाटा दाखव. सूर्याजी पिसाळाने तो व्याघ्र दरवाजा दाखवला, त्याला वतन मिळालं का त्याला माहिती नाही. जयचंदाची औलाद, सूर्याजी पिसाळाची औलाद, बाळाजीपंत नातू यांची औलाद, जगत सेठ आणि नेमीचंद यांची औलाद. मला इतिहासाचा अभ्यास करताना प्रश्न पडतो की या सगळ्यांचं तरी भलं झालं का हो पुढे. जयचंदानी शहाबुद्दीनला बोलवलं, पुढे शहाबुद्दीन घोरी अफगाणिस्तानमध्ये परत गेला, पण नंतर कुतुबुद्दीन ऐबकने जो पहिला हल्ला चढवला तो कनोजवरच चढवला. राठोड घराण्याचा सुद्धा विस्फोट झाला, काय टिकलं, जात 96 कुळीचा अभिमान ते पण उद्ध्वस्त झालं. रॉबर्ट क्लाइव्ह आणि ईस्ट इंडिया कंपनीला लढाया जिंकायला फायनान्स पैसा पुरवलेला आहे जगत सेठ आणि उमीचंद या दोन सावकारांनी, आणि त्यांचा सौदा ठरला होता त्या काळातल्या 18व्या शतकातले 8 लाख रुपये. युद्ध जिंकल्यानंतर हे जगत सेठ आणि उमीचंद रॉबर्ट क्लाइव्हच्या मागे लागले, आमचे पैसे दे. रॉबर्ट क्लाइव्ह या दोघांचा खून करवला, मेले. सूर्याजी पिसाळाच्या घराण्याचं पुढे काय नाव ऐकू येतं का, काय त्यांनी काय पुढे कुठं काय केलं काही ऐकू येत नाहीये. बाळाजी पंत नातूनीच भगवा झेंडा उतरवून युनियन जॅक चढवला, त्या घराण्यांचं आणि त्यांचं पुढे काय झालं त्याचे समाज सुधारणा चळवळीच्या काळांच्या मध्ये काही रेफरन्सेस आहेत, पण फंद फितुरी म्हणून महाराणी येसुबाई आणि शाहू फर्रुख सिंहच्या काही देत होत्या. जाता जाता का विना पण लक्षात घेण्याची एक गोष्ट आहे बरं का, ज्या औरंगजेबानी संभाजीला धर्मांतर कर म्हणून छळून हालहाल करून मारलं त्या औरंगजेबानी शाहूला कधी म्हणला नाही धर्मांतर कर, त्याच्यात कैदेत होता 20 वर्ष. महाराणी येसुबाई आणि शाहू त्याला हालहाल केले नाही का असेल माहिती नाहीये. त्याचं धर्मांतर हे राजकीय शस्त्र होतं का, औरंगजेबाला असं वाटलं असेल की संभाजीला जर आपण एकदा मारलं, मराठ्यांचा छत्रपतीच ताब्यात आला, त्याला या पद्धतीने भीषण पद्धतीने मारला तर मराठे खचतील. आणि बहुधा 1689 मध्ये त्याच्या लक्षात आलं की मराठे खचायच्या ऐवजी उलट दुप्पट जोमाने उसळून उठले, आपण एक वेळ संभाजीशी नीट वागलो असतो ते घडलं असतं नसतं गोष्ट वेगळी. शाहू आणि हे सुरक्षित होते. खरं म्हणाल तर त्यामुळे शाहूच्या मनावर ठसा होता की शेवटी भारताचं राज्य म्हणजे मुख्य हेडक्वार्टर दिल्ली, म्हणून मुघल दरबार याच्याबद्दलचा एक सन्मान जणू शाहूच्या मनात. आणि त्यामुळे पुढे शाहू सातारला गादी स्थापन झाल्यानंतर शाहूनी पेशव्यांना दिल्लीची गादी उद्ध्वस्त करणे, तख्त फोडून तिथे डायरेक्ट मराठ्यांचं राज्य स्थापन करणे याला शाहूनीच विरोध केला. मनात कुठेतरी अनौपचारिक कॉन्स्टिट्युशनल कल्पनाही की भारताचं हेडक्वार्टर म्हणजे दिल्ली, फार तर मुघलांच्याकडनं सनद आणायचे. त्या फर्रुख सिंहच्या कानात त्याच्या एका हुशार कोणीतरी सांगितलं की त्या शाहूला सोडून दे, बघ काय मजा होती. ते बुरहानपूरच्या मुक्कामावरून उत्तरेकडे जाताना फर्रुख सिंहनी शाहूला तुरुंगातून सोडलं. शाहूनी तिथून एक फरमान काढलं की मी आता स्वराज्यामध्ये परत येतोय, स्वराज्याचा अधिकृत वारस मी आहे, सर्व सरदारांनी मला मिळावं. आणि जे मराठे 1707 पर्यंत एकसंधपणे अंतःकरणात हिंदवी स्वराज्याचं स्वप्न ठेवून लढत होते त्यांच्यामध्ये काही कळाच्या आतमध्ये फूट पडली, कारण महाराणी ताराबाईची इच्छा होती की हिंदवी स्वराज्य सांभाळलं मी, आता माझा मुलगा त्याचंही नाव शिवाजी होतं.
तो छत्रपती व्हावा. समाजाचा तत्कालीन संकेत थोरला मुलगा गादीवर येणार म्हणून संभाजी, त्याचा मुलगा गादीवर आला पाहिजे म्हणून शाहू. संभाजीचं बलिदान आणि आता स्वराज्याला वारस नाही म्हणून राजारामाचा राज्याभिषेक झाला. पण म्हणून राजारामाच्या मुलाला गादीचा हक्क मिळतो का नाही मिळत, तत्कालीन समाजाच्या संकेतांनुसार मिळत नाही. पण महाराणी ताराबाई ते चॅलेंज करत होती. एकदा राजारामाला राज्याभिषेक झाला म्हणून गादीला हक्क त्याला प्राप्त झाला, आता त्याचा मुलगा गादीवर बसला पाहिजे असा अटल पेच महाराष्ट्रामध्ये उभा राहिला. काही सरदार शाहूला जाऊन मिळाले, काही सरदार थांबले. मराठ्यांचा सरसेनापती धनाजी जाधव, परशुराम पंत प्रतिनिधी, रामचंद्र पंत अमात्य ताराबाई बरोबर राहिले आणि लढाईची वेळ आली. त्यावेळेला धनाजी जाधवाच्या फडावर काम करणारा एक कारकून होता, मदनांना लढाई पण लढत होता, तो बाळाजी विश्वनाथ. मराठ्यांचं चित्र काय झालं, एका ठिकाणी तंबू असताना एक हरणाच्या मागे फिराजी राऊत निघाले शिकार करायला. ते हरिण शिरलं एका सरदाराच्या तंबूत, त्याचा कारकून होता व्यासराव नावाचा तिथे बसलेला. त्यांनी ते हरिण पाहिलं आणि त्याला प्रोटेक्शन दिलं. फिराजी राऊत म्हणाला, हे हरिण माझं आहे. व्यासराव म्हणाला, नाही माझ्या तंबूत आले, आता त्याला संरक्षण मिळणार. भांडण त्या भांडणामध्ये आणि नंतर खटाव तालुक्यातला सरदार कृष्णराव खटावकर या भांडणामध्ये मराठ्यांच्या सरसेनापतीला त्या सरदारांनी कैद केलं. दमाजी थोराटाचं बंड, नंतर बाळाजी विश्वनाथला कैद केलं. म्हणजे हिंदवी स्वराज्य राहिलं बाजूला, यांच्यामध्येच आपसात भांडणं चालू झाली. बाळाजी विश्वनाथांनी यातले अनेक भांडणं मिटवली. शाहूच्या बरोबरचं सैन्य आणि ताराबाईचं सैन्य यांची लढाई होणार होती. ताराबाईच्या बाजूनी लढायला धनाजी जाधव उतरलेले होते. आता उद्या सकाळी लढाई चालू होणार, किंबहुना सकाळी दोन्ही सैन्य समोरासमोर उभी ठाकली. त्यावेळी बाळाजी विश्वनाथनी धनाजी जाधवला समजावून सांगितलं की मराठ्यांच्या आपसात लढाई होता का म्हणे. युद्ध करायच्या ऐवजी ऐन युद्धाच्या त्या सकाळी सगळं सैन्य घेऊन धनाजी जाधव शाहूला जाऊन मिळाला. ताराबाईची बाजू कच्ची पडली. मग सातारला गादी स्थापन झाली छत्रपतींची, ती शाहूची. कोल्हापूरला ताराबाईंनी दुसरी गादी स्थापन केली. आणि आंग्रे सरदार आंग्रे ताराबाईच्या बाजूचे ते अलिबागचे. मराठ्यांचा आरमार कान्होजींच्या पराक्रमाला तुलना नाही इतका असामान्य पराक्रम आहे. एका वेळी पोर्तुगीज, हप्शी, डच, इंग्रज आणि अरब चाचे यांच्या सगळ्यांच्या नाकावर टिचून मराठ्यांच्या आरमारांनी स्थान मिळवलेलं होतं. सेना सरखेल कान्होजी आंग्रे, पण ते ताराबाईच्या बाजूचे म्हणून ते सैन्य घेऊन चाल करून यायला निघाले सातारवर. लोहगड त्यांच्या ताब्यात होता. लोहगडला मुक्काम असताना छत्रपतींचं सैन्य आणि कान्होजी आंग्रेंचं सैन्य आता लढणार. औरंगजेबाचा आत्मा काळ्या पिटत असेल. बाळाजी विश्वनाथनी शाहूकडे परवानगी मागितली की ही लढाई मी मिटवतो, पण कोणत्या अधिकारात? दरबारातल्या इतर अनेक सरदारांनी सुद्धा आग्रह धरला आणि मग बाळाजी विश्वनाथाला पेशवेपद म्हणजे पंतप्रधान पद बहाल करण्यात आलं. बाळाजी विश्वनाथ शाहूचं सैन्य घेऊन कान्होजी आंग्रेंशी लढायला निघाला. कथा अशी सांगतात की ज्या दिवशी लढाई होती त्या दिवशी सैन्य समोरासमोर उभी लोहगडच्या पायथ्याशी आणि आता इशारा झाला शिंगत उतारीचा की लढाई होणार. तर सरदार आंग्रे लांबून पाहतात, त्यांना दिसलं की एका घोड्यावर एकच माणूस बसला आणि त्या घोड्यात पांढरं निशाण लावलंय. तो घोडा आपल्या सैन्याच्या दिशेने येतोय म्हणून सरदार आंग्रेंनी युद्धाचा इशारा केला नाही. हा घोड्यावर बसलेला होता बाळाजी विश्वनाथ, हात बांधून पांढरा रुमाल हाताला बांधलेला आणि पांढरा निशाण. आणि बाळाजी विश्वनाथ सरदार आंग्रेंपाशी आला आणि सांगितलं की मी पंतप्रधान आहे, मला काही आलो मी भांडायचं नाही. कान्होजींनी त्यांचं इमानेद्वारे स्वागत केलं. लोहगडावर गेले, चर्चा झाली, भांडण मिटलं. कान्होजी पण शाहू महाराजांना म्हणजे छत्रपती शाहू एक 18व्या शतकाच्या पहिल्या भागातले शाहू सातारच्या गादीचे शाहू यांना येऊन मिळाले. मग निघाला ह्या बाळाजी विश्वनाथाचा महापराक्रमी सेनापती बाजीराव. बाजीराव एकदा 10-12 सैनिकांच्या बरोबर इथं नीरा नदीच्या काठावरनं तो चाललेला होता. सैन्य नव्हतं बरोबर, त्या काठावरनं तो चाललेला होता. शेतामधून जात असताना एक तरुण पोरगा आडवा आलं, धनगरी मुंडाचं गुंडाळलेलं असं डबल हाडाचं धट्ट कट्ट. त्यांनी आडवलं या सैनिकांना, हे शेतात घोडं घालायचं नाही. तो बाजीरावच्या मागे बाकीचे सैनिक होते, त्यातला एक जण पटकन खाली उतरला. तो म्हणला, तू कोणाशी बोलतोय काय, तुला कळतंय का? हा म्हणला, हे कोणाशी बोलत असेल ते तुझ्या घरी, माझ्या शेतात घोडं घालायचं नाही. मग बाजीराव काय रागवलं काय, त्याला कैदेत टाकलं काय, त्याला काढण्या लावल्या तापकाने फोडून काढला काय? बाजीराव खाली उतरला, त्यांनी या पोराला पोटाशी धरलं, होळ नावाच्या गावी त्याच्या घरी गेला, त्याच्या बरोबर बसून मीठ भाकरी खाल्ली. जात पाहिली काय त्याच्या बरोबर बसून मीठ भाकरी खाल्ली.
तो मराठ्यांचा महापराक्रमी सेनापती मल्हारराव होळकर, असाच राणूजी शिंदे, असाच उदाजी पवार, असेच रघुजी राजे भोसले, कुठे जाती पाहिल्या याच्यात? कोण एससी एसटी, कोण ओबीसी, कोण उच्चवर्णीय, कोण 96 कुळी 92 कुळी? बाजीराव म्हणाला की फांद्यांशी लढत बसण्यापेक्षा मी जाऊन मुळावर घाव घालतो, तो बरोबरीने सगळ्यांना घेऊन निघाला. पण त्याच्या पुढच्या पिढीत त्याचा मुलगा बाळाजी बाजीराव, नानासाहेब पेशवे, कान्होजी अंग्र्यांच्या निधनानंतर त्यांच्या दोन मुलांच्या मध्ये वारसा हक्काचं भांडण चालू झालं, संभाजी अंग्रे आणि तुळाजी अंग्रे. ऐकेनात एकमेकांचं आणि ते पेशव्यांचं ऐकेनात, पेशव्यांचं वर्चस्व त्यांना मान्य नाही. मग बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशव्यांनी काय केलं? मुंबईच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या मदतीने नानासाहेब पेशव्यांनी आंग्र्यांचं आरमार बुडवलं. आंग्र्यांचं म्हणजे मराठ्यांचं आरमार बुडवलं. 1745 मध्ये पश्चिम किनारा ईस्ट इंडिया कंपनीला रिकामा झाला. ईस्ट इंडिया कंपनीचे ऑफिसर हसले असतील म्हणत. पुढे मराठ्यांचं सैन्य आटके पार गेलं. त्याचा सरसेनापती होता राघोबा दादा, रघुनाथराव पेशवे. ते अटकेला असताना तिथून त्यांनी आपल्या भावाला नानासाहेब पेशव्याला पत्र पाठवलंय की आपण थोरल्या महाराजांचं स्वप्न पूर्ण केलं आणि तुम्ही इथून आदेश द्याल तर आम्ही अफगाणिस्तानच्या सुद्धा पलीकडे जाऊ. म्हणजे अटकेपार जाणं हे शिवाजी महाराजांचं स्वप्न, याचं भान. त्या पत्रात उत्तर देताना नानासाहेब पेशवे राघोबा दादांना कळवत आहेत की नुकतीच एक प्लासीची लढाई, ती 1757, आणि इंग्रज तिकडे पूर्व भागामध्ये बलवान होत आहेत, तर तुम्ही परत न का येऊ, तसेच पूर्व भागात जा आणि इंग्रजांचा बंदोबस्त करा. राघोबा दादा परत आला, पण परत येताना दत्ताजी शिंदे सरदार यांना सांगून आला की हिंदुस्थान म्हणजे विंध्याच्या उत्तरेच्या भागाला त्यावेळेला हिंदुस्थान असं बोललं जायचं बोलीभाषेमध्ये. हिंदुस्थानमध्ये आपल्याला म्हणाले एकच शत्रू शिल्लक आहे, तो म्हणजे नजीब खान रोहिला. तर तू नजीब खानाचं पारिपत्य कर आणि मराठ्यांच्याकडे नदीवर पूल बांधण्याचं शास्त्र नाहीये, ते शास्त्र शिकून घे. राघोबा दादा पुण्यात परत आले. दत्ताजी शिंदेनी शिंदेशाही फौज एकत्र करून नजीब खानावर चाल करून जाण्याची सगळी तयारी चालू केली तेव्हा मल्हारराव होळकर त्याला म्हणाले की तू काय करतोय? दत्ताजी म्हणाला हा आपल्याला पेशव्यांचा जो आदेश आहे त्यानुसार नजीब खानावर चाल करून जातोय. तेव्हा मल्हारराव होळकरांनी दत्ताजी शिंदेला समजावून सांगितलं की पेशव्यांना उभ्या हिंदुस्थानमध्ये एकच शत्रू शिल्लक आहे, नजीब खान रोहिला. आपण जर त्यालाही संपवला, इतिहासाने अस्सल मूळ वाक्याची नोंद केली आहे की आपल्याला पेशव्यांची धोत्र बडवावी लागते. आणि मल्हारराव होळकरांनी दत्ताजी शिंदेला सांगितलं की नजीब खानला तसाच राहू दे. दत्ताजी शिंदेनी कुचराई केली चाल करण्यामध्ये. नजीब खान रोहिलेनी अहमद शाह अब्दालीशी संपर्क केला, बोलवून घेतलं, नदीचे उतार दाखवले, पूल बांधण्याचं शास्त्र मराठ्यांना न सांगता अहमद शाह अब्दालीला सांगितलं भव्य विशाल यमुनेवर पूल कुठे कथा बांधायचा, रस्ते जागा त्यांनी दाखवल्या. मग आम्ही शुक्रतालची लढाई आम्ही म्हणणार दत्ताजी शिंदे महापराक्रमाने लढला. पण ज्या वेळेला तो शहा शुजा हत्तीवर बसून दत्ताजी शिंदेला विचारत होता क्यो पटेल अब भी लढोगे, त्यावेळेला सलीम जावेदचे थोबाडात मारेल असा एक शाश्वत संवाद. दत्ताजी शिंदे बोलले बचेंगे तो और भी लढेंगे. मला प्रश्न पडतो की जखमी दत्ताजी शिंदेला लक्षात आला असेल का की आपण या फसफसणाऱ्या जातीपाती मध्ये आणून आपण या एका शेवटच्या शत्रूचं पारिपत्य केलं नाही त्याची शिक्षा भोगतो. ती शिक्षा नुसती शुक्रताल ही नाही, पानिपत ही पण ती शिक्षा आहे. पानिपत मध्ये सुद्धा लढाईच्या ऐन दिवशी सदाशिवराव भाऊंशी पटलं नाही म्हणून मल्हारराव होळकर सैन्य घेऊन बाहेर पडले. मराठ्यांचा मल्हारराव होळकर गट, एक दत्ताजी शिंदे गट, एक गायकवाड गट, फाटाफूट, जातीपाती, उत्तर पेशवाई, तर ते आणखीनच वाढत गेलं. ईस्ट इंडिया कंपनीने ते हेरलं. मग आला तैनाती फौजेचा करार. काढणारा कोण आहे? कर्नल वेलस्ली. म्हणजे हा कोण आहे ज्यांनी नेपोलियनचा पराभव केला? तो सेनापती आणि त्याचा सख्खा भाऊ म्हणजे हे दोघे वेलस्ली, मार्क्वेस ऑफ वेलस्ली आणि कर्नल वेलस्ली. गायकवाडांनी पहिल्यांदा तैनाती फौजेचा करार स्वीकारला, निजामांनी स्वीकारला, शिंदे आणि होळकरांनी स्वीकारायला नकार दिला. ड्यूक ऑफ वेलिंग्टन असं नाव नंतर ज्याला पडलं त्या आर्थर वेलस्लीनी लिहिलेलं आहे की मला नेपोलियनचा पराभव करण्यापेक्षा शिंद्यांचा पराभव करणं अवघड गेलं. नगर आणि लासवारीची लढाई म्हणून आहे, लासवारी आधी अहमदनगर आणि मग लासवारी. पण शिंदे स्वतंत्रपणे लढले, होळकर स्वतंत्रपणे लढले.